मागील व्हिडिओमध्ये आपण पायथॉनमध्ये लिस्टची कॉपी कशी केली जाते ते पाहिले. लिस्टची कॉपी केल्यानंतर त्याच्या कॉपी आणि मूळ प्रतीमध्ये एक लिंक तयार होते, त्यामुळे कॉपीमध्ये किंवा ओरिजिनल लिस्टमध्ये काही बदल केल्यास तो बदल दुसऱ्या लिस्टमध्ये देखील दिसून येत होता. पण प्रत्येक वेळी हे आपल्याला सुविधाजनक असेलच असे नाही, त्यामुळे आज आपण लिस्ट कॉपी करण्याचा आणखीन एक मार्ग पाहू. या ठिकाणी स्लाइस ऑपरेटर वापरून आपल्याला कॉपी करता येते. पहिल्यांदा आपण एक लिस्ट तयार करू, याच्यामध्ये आपण काही नावे लिहू. आता मी एक कमांड लिहित आहे, सिटीज टू इक्वल्स टू सिटीज इन पॅरेंथिसिस कोलन. तर कोलनला स्लाइस ऑपरेटर म्हणतात. दोन नंबर्सच्या मध्ये जर कोलन लिहिले पॅरेंथिसिसमध्ये, तर पहिल्या नंबरपासून ते दुसऱ्या नंबरपर्यंतचे सारे एलिमेंट्स हे कॉपी केले जातात, आणि जर कुठलाही नंबर लिहिला नाही तर सगळे एलिमेंट्स हे कॉपी केले जातात. आता आपण सिटीज टूचे कंटेंट्स प्रिंट करून पाहू. या ठिकाणी आपल्याला चार नावे दिसतात. आता आपण सिटीज टूमधून एक नाव कमी करू. सिटीज टू डॉट रिमूव्ह हा कमांड वापरून आपण याच्यामधून एक नाव हटवू शकतो. आता आपण सिटीज टूला प्रिंट करून पाहू, तर यामधून एक नाव कमी झालेले आपल्याला दिसून येते. मागच्या व्हिडिओमध्ये जेव्हा आपण लिस्टच्या कॉपीमध्ये बदल केला तेव्हा तो बदल आपल्याला मूळ लिस्टमध्ये देखील दिसून येत होता. तर आपण सिटीज लिस्ट प्रिंट करून पाहू, तर या ठिकाणी बदल झालेला आपल्याला दिसून येत नाही. आता आपण मूळ लिस्टमध्ये एक नाव जोडून पाहू. अपेंड फंक्शन वापरून आपण याच्यामध्ये एक नाव जोडू शकतो. आता आपण सिटीजची जी लिस्ट आहे ती प्रिंट करू पाहू. या ठिकाणी आपल्याला पाच नावे दिसतात. आता आपण लिस्टची जी कॉपी आहे ती प्रिंट करून पाहू की त्याच्यामध्ये काही बदल झालेला आहे की नाही. तर या ठिकाणी काहीही बदल झालेला नाही. याचा अर्थ स्लाइस ऑपरेटर वापरून आपण जेव्हा कॉपी करतो त्यावेळी दोन्ही लिस्ट हे एकमेकाशी लिंक राहत नाहीत. याला शॅलो कॉपी असे देखील म्हणतात.